दिल्या घेतल्याचे महाराज सर्व सुखा करताच आहेत, पण दुःखामध्ये कोणीच येणार नाही, कारण जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी। बाबा आपल्याला या परमात्म्याशिवाय कोणीच नाही, या जीवनामध्ये फक्त भगवंतच आहे, कारण दुःखामध्ये कोणीच येणार महाराज नाही रे। जन्माला आल्याच्या नंतर फक्त आपल्याला देवच आहे। देवाला द्रौपद राजाची कन्या द्रौपदी एवढी कोमल त्वचेची अशी मोगऱ्याच्या फुल तिच्या अंगाला, पण तेव्हा भगवान परमात्म्याला वाटलं यांना काहीतरी द्यावं वाटलं आणि द्रौपदी नकुल सदैव भीम अर्जुन यांच्याकडे गेले। गेल्याच्या नंतर त्यांना सांगितलं बाबा तुम्हाला काय मागायचं ते मागा म्हणले। मागा म्हटल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं बाकीची मागितलं सुविधा म्हटले आणि धर्मराजाला विचारलं तर हे रक्ताचं सिंहासन नको म्हटले आणि कुंती आत्या बाजूला होती कुंती आत्या तुला काय पाहिजे ते माग म्हटल्याच्या नंतर त्या कुंती आत्यानं काय मागा महाराज फक्त दुःख मागितलं। भगवान परमात्मा म्हणले सर्व जग सुख मागते आणि आत्या तू का मागितलं दुःख म्हणले। सुखामध्ये महाराज माणसं माणसाला विसरतात, बर माणसाला सुख जर राहिलं ना माणसं आपल्या माणसाला विचारतात, भगवंताला सुद्धा विसरतात, परमार्थाकडे येत नाही। जास्त पैसेवाले इथे एकही नाहीत महाराज, कारण का त्याला पैसा झोपू देणं हो, पैशाच्याच पाठीमागे लागतात, पण देवाच्या पाठीमागे लागणार। त्या कुंती आत्याला सांगितलं मला
सुख नकोय म्हणली मी सुखामध्ये तुला विसरून जाईल, सदैव माझ्या दृष्टी समोर राहायचं असेल तर मला देवा दुःखच पाहिजे म्हणले, म्हणून तू माझ्या सदैव सारखा दृष्टीमोरी राह म्हणून तू पप्पा राहा म्हणला। खरंच सुखानं जर असेल तर आपलं सुद्धा दुःखच, दृष्टीमोरी राहायचं असेल तर दुःखच पाहिजे, कारण का त्यांनी मी त्याग करून टाकला बऱ्याचशा गोष्टीचा। म्हणून महाराज म्हणतात अभंगाच्या Oh, my God.